निघता निघता वाट सुखाची का घेते हे वळण भयानक आणि अचानक आणि अचानक आणि अचानक आणि अचानक आणि अचानक काळाच्या किती सावल्या चहुबाजूनी घेरत आल्या नाव लगडले नाही समजले या जीवनाचे गूढ कथानक आणि अचानक आणि अचानक आमचा सगळा कारभार सांभाळण्यासाठी एक हुशार आणि चुणचुणीत मुलीची मला आवश्यकता होती. हे तुझं ऑफिस बरं का, ही तुझी खुर्ची. पण यात जो कुणी अपराधी असेल त्याला मी कधीही सोडणार नाही. बस अग, बस म्हटलं ना, या खुर्चीवर बसूनच माझे यजमान महिपतराव सगळे अकाउंट्स बघायचे. आता ही खुर्ची मी तुला देते, या खुर्चीची आता सगळी प्रतिष्ठा तुला सांभाळायची. पण आईसाहेब, मी ही प्रतिष्ठा सांभाळण्याच्या खरंच लायक आहे? हे बघ, या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मी तुला खुर्ची देते. आता पण नाही आणि परंतु नाही, बस. गुड. हे बघ, आता तुला कामाचं सांगते. या सगळ्या फाईल्स आहेत ना, या आत्ताच्या आहेत. या कपाटात सगळ्या फाईल्स आहेत ना, त्या मी सगळ्या चेक केलेल्या आहेत, तेव्हा त्या करायची काही गरज नाही. 10 वर्षापूर्वीच्या ज्या सगळ्या फाईल्स आहेत ना, त्या मी पाहिल्यात. पण त्याच्या अगोदरच्या ज्या फाईल्स आहेत, म्हणजे आमच्या पुण्याच्या हॉटेल्सचे, त्याच्यानंतर आमच्या कपड्याच्या मिल्सचे. मिल? हो, मिल. नाही, म्हणजे आमच्या गावी पण एक मिल होती कपड्याची, आणि तिथे माझे आबा काका. शुभा, काल सुद्धा मी मिल म्हटल्यानंतर तुझा चेहरा असाच गोरामोरा झाला होता, आणि आताही. नाही नाही, सॉरी. अगं, मिल काय, अशा हजारो मिल असतात शुभा. हो आई साहेब, चुकलं माझं. चहा. चहा घे. अरे अरे काका, थँक्यू. हे घे, या चाव्या घे. तुझ्या पद्धतीनं तू काम करायच. हरिपंत, शुभाला काय हवं नको ते पहा. तिला ज्या लागतील त्या वस्तू तिला द्या. तसं मी कमलला सुद्धा सांगून ठेवते. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. सी यू. जागे पुरी. चहा घे. हे बघ, तू माझ्या मुलीसारखी, त्यामुळे तुला मी आदरार्थी काही हाक मारणार नाही. आहो जाहो वगैरे काही. नाही नाही हरी काका, तुम्ही मला अरे तुरेच करा. शुभांगी नाव ना तुझ? हो. शुभांगी, वडिलांचं नाव मनोहर, नाव साळकर, मला वाटत गाव रत्नागिरी. हो. ही नावं मी कुठेतरी ऐकल्यासारखी वाटतायत. रत्नागिरी मधलं गाव पण मी कुठेतरी ऐकल्यासारखं वाटत. हो, तुम्ही त्या दिवशी पण असंच म्हणत होता. नाही म्हणजे चहा पी. आता मला आठवत नाहीत, म्हणजे मी हे कुठल्या संदर्भात तुला विचारतोय किंवा आठवतोय. बहुतेक मला आईसाहेब हाक मारतायत.
चहा संपला का तुझा? नाही आताच घेतला. घे 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 चहा घे. हां कपाशी मग मी नंतर घेईन. सावकाश चहा घे. आलो हरी काका असे काय दुसऱ्यासारखे वागतात तर कधी काही कळत नाही. असो चला काम काय काय ते पाहावं. एवढ्या फाईल्स पडल्यात कुठून सुरुवात करावी. गायकवाड कोण बोलत? ज्ञानू बोल. कुठलं बोलतोय? बर बर काय खबर? हा असं काय तुला कधी कळलं? कळलं कधी तुला? असं नाही का? बर फोन कडून करतो. शाबास. तुमच्या ऑफिसचा फोन वापरू नको बरं का. हा बाहेरनं फोन करत जा. काय असेल ते कळव. नाही ते बघतो मी बघतो. काय म्हणला? वेगळे पैसे देईन. या कामाचे वेगळे पैसे देईन म्हटलं. लक्ष ठेवायचं. ठेवा. शुभाताई 5 मिनिटातच आपली छान दोस्ती झाली ना. मावशी तुम्ही म्हणजे ना. आता अडाणाला तुम्ही म्हणायचं नाही. तू म्हणा. बर तू अस. आणि आता कसला बी संकोच करायचा नाही. नाही ग संकोच कसला. या घरातली सगळीच माणसं खूप चांगली आहेत. समजी आई साहेबाची कृपा. लाख मोलाची बाई आहे ती. मावशी मला सांग ते हरी काका आहेत ना ते ते मी निघते. लय काम पडली होती. अगं मावशी माझं ऐक. हरी काकांचा विषय काढलास की तू टाळतेस का? टाळला बाय नाही बा. लई चांगले आहे ती. आईसाहेब म्हणतात परमानिक माणूस. बर आणि ते एका दिवसात घरची समती माहिती हवी तुम्हाला जणू. चला चला कामाला लागा. येते मी. इंदू अगं किती वेळ झाला शुभा अजून नाही आली. येईल रे. कदाचित आई साहेबांनी तिला थांबवून घेतलं असेल. ही शक्यता नाकारता येत नाहीये. एक सांगू रमेश. कधी कधी ना मला शुभाची खूप काळजी वाटते रे. का ग? तिला पडणारी स्वप्न तिला होणारे भास लहानपणी तिने पाहिलेला तो खून आणि त्यामुळे तिच्या मनावर झालेला तो आघात. इंदू काळजी मला पण वाटते तिची. मला काय म्हणायचंय की आपण तिला कुठल्या तरी एका दुसऱ्या चांगल्या सायकेटिस्टला दाखवूया का? अरे सायकेट्रिस्टला दाखवून काय उपयोग होणार आहे. ह्या सगळ्या मागचं कारण काय ते आपल्याला माहिती आहे ना. अगं पण तरीही आपल्याला काहीतरी तो उपाय शोधायला हवा. तू म्हणतोस तेही बरोबरच आहे. पण मग या बाबतीत तूच तिच्याशी काय ते बोलून घे. ठीक आहे मीच बोलतो तिच्याशी. अगं पण ती यायला तर हवी ना घरी. शुभाताई. अरे मावशी अगं आहेस कुठे तू. बरं एक मिनिट हा जरा काम संपवते. हा बोल काय म्हणतेस. किती काम करता. करायला नको. आई साहेब तुमची लई तारीफ करतात. म्हणूनच तर जबाबदारी वाढते आणि आपल्या बंगल्यात माणसं कमी आणि काम जास्त. मला बी आज तसं काम कमीच आहे.
आई साहेब पुण्याला गेलेत म्हणून ना? नाही तसं नाही. शुभाताई, मी आत्ता इथं येऊन तुमच्या कामात अडचण तर नाही ना आणली? काय ग मावशी, असं काय बोलतेस? अगं आजचा दिवस भरला आणि उद्याची पण तयारी करून ठेवली आहे. छान. कमल मावशी, एक प्रश्न विचारू? रागावू नकोस हा. बघ, म्हणजे तुझ्या माझ्यात राहील. विचारा. मावशी, या घरात मी कोणाला येताना पाहिलं नाही, म्हणजे आईसाहेबांना कोणी नातेवाईक नाही आहेत का? आहेत की, मुलं बी आहेत. हो, मग ते येत नाही तिथे? फुलं किती छान आहे ती, आपल्या बागेतलीच ना व? मला गुलाबाची फुलं खूप आवडतात. अगं आपल्या बागेतली आहेत. धाकटे मालक बाग फुलवतात. धाकले मालक कोण? मावशी आता टाळू नकोस हा, खरं सांग. पर दुसरीकडे कुठं बोलायचं नाही. नाही बोलणार. धाकले मालक पुण्याला असतात. येतात कधीतरी. आता तुम्ही आल्यापासून दोन तीनदा येऊन गेले बघा. काय म्हणते? कधी बघितलं नाही मी त्यांना. नाही म्हणजे काय आहे, शनिवारी रातच्याला येतात आणि सोमवारी फाटे फाटे परत जातात की. हो, या घरात तसं सगळं अजिबच आहे बघा. अजब म्हणजे? तसं घाबरण्यासारखं काय बी नाही. आईसाब देवी आहे ती. धाकले मालक बी त्यांच्यासारखेच शांत सुशील. पर त्यो कोण? आईसाहेबांचा थोरला सावत्र पोरगा परताप. लई त्रास देतो या आईसाहेबांनी. पैसे सारखा सारखा मागतो या राक्षस मेला. कुठे असतो तो? त्याच्या काकांकडे असतो. पैसे लागले की येतो मागाय. त्या माणसाच्या नजरेला पडायचं नाही. तुझ्या आधी दोन कारभारी इथं नोकरीला होते. मग आता कुठे? पळून गेले घाबरून. का? त्यांचा काय बी पत्ता लागला नाही. गायब झाले जणू. कमेले. त्यांचा तपास नाही केला? केला ना, पुष्कळ तपास केला. पोलिसात तक्रार केली. त्यांच्या गायब होण्यामाग त्या नराधमाचा हात आहे. त्या मेल्याचा सगळा डोळा आईसाहेबांच्या मिल वरती. कमाल जी. कमाल, तिने समजा इथं काय करत उभे आहेस? स्वयंपाकाला लागशाल जी. शुभा, तुझं काम संपलं? हो. काळोख पडण्याच्या आधी घरी जात जा. काळोखाला हा बंगला घाबरतो. जीजू, सॉरी सॉरी, मला ना आज उशीर झालाय. मी बंगल्याच्या गेटवर थांबते, तुम्ही रिक्षा घेऊन या मला न्यायला. हा हा, मी आलेच. ठेवते. गुड. रिपोर्ट अगदी उत्तम बनवलायस तू. एवढ्या लहान वयात एवढा अनुभव कुठं शिकलीस? मला पण हे जमलं नसतं. आईसाहेब, हे बघ, पूर्वी सगळे अकाउंट्स माझे मिस्टर पाहायचे. मी सांगितले तुला तसं. लग्नानंतर मी पाहायला लागले. शुभा, तुला बाहेरून काही गोष्टी कळण्यापेक्षा काही गोष्टी मीच तुला सांगणार आहे. हरिपंत सांगत होते की काल कमल तुझ्याशी रात्री बराच वेळ बोलत होती म्हणून. नाही म्हणजे त्यांनी मला काहीच सांगितलं नाही. शुभा, मीच तुला सगळं सांगणार आहे. मी महिपतरावांची दुसरी पत्नी. त्यांची पहिली पत्नी वारली. पहिल्या पत्नीपासून त्यांचा एक मुलगाही आहे. माझे वडील या महिपतरावांचे वकील. महिपतरावांचे पूर्वज हे खरे संस्थानिक. खरं तर सगळी संस्थानं विलीन झाली, त्याला काही अर्थच राहिला नाही. सगळा पोकळ वाचा. माझ्या वडिलांनीच माझ्या महिपतरावांशी लग्न लावून दिलं. खरं तर लग्न करायची माझी मुळीच इच्छा नव्हती. माझंही अगोदर लग्न झालं होतं, तशी मी विधवा होते. पण पहिल्या पतीपासून मला काही मूल बाळ नव्हतं.
प्रताप हा माझा सावत्र मुलगा, तो मला आपली आई म्हणेल की नाही हाच प्रश्न मला भेडसावत होता, त्यामुळे मला लग्नच करायचं नव्हतं. पण विधिलिखित अटळ होतं ग. माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आला आणि माझ्या इच्छेविरुद्ध मला महिपत रावांशी लग्न लावावं लागलं. महिपत रावांपासून मला एक मुलगा झाला, विनय त्याचं नाव. तो पुण्याला असतो, मी त्यालाच भेटून आले. प्रताप हा माझा सावत्र मुलगा, त्याने मला कधी आई मानलंच नाही. जुन्या अकाउंट्सवर, पानापानांवर पी नावाच्या ज्या खुणा आहेत ना, त्या त्याच्याच. अच्छा, म्हणजे पी म्हणजे प्रताप. ओके, बरेच दिवस झाले मी पी म्हणजे काय याचा विचार करत होते. ते पी म्हणजे प्रताप कुठे असतात? अगं, या सगळ्या प्रश्नांची उकल, या घरात राहणाऱ्या लोकांची सगळी कोडी तुला आत्ताच हवी आहेत का? मला इतक्या वर्षात कधी कळली नाही ती, पण आता मात्र पाणी डोक्यावरून गेलं आहे. नाही आईसाहेब, म्हणजे शुभात, मला वाटतं तुझी वेळ झाली, तू निघू शकतेस आता. आईसाहेब, ते हे बघ, या फाईल्स मी नंतर वाचून काढेन, तुम्ही फार विचार करू नकोस. बर, येते. हरिपंत जी, या सगळ्या फाईल्स घेऊन माझ्या स्टडी रूम मध्ये या. हो, नंतर मी वाचून काढेन सगळ्या. ठीक आहे. आणि नेहमीप्रमाणे या शुभावर, या मुलीवर लक्ष ठेवा. नाही, माझं पूर्ण लक्ष आहे तिच्यावर. काल रात्री प्रताप साहेब आले होते, तुम्हाला भेटायचं होत. दारू प्याल्यानंतर नेहमीच त्याला माझी आठवण येते. काय म्हणत होता? नाही, मी भेटायला येतो म्हणाला पुन्हा. नाही, ही जी नवीन मुलगी आपण सगळे आपले जुने अकाउंट चेक करण्यासाठी ठेवली ना, तिच्याबद्दल काही? नाही, तिच्याबद्दल म्हणजे तिच्याबद्दल काही सांगायचं नाही असंच आपलं ठरलं होतं, नाही का? हो ना. हो, मी फाइल्स तुमच्या स्टडीमध्ये ठेवतो. हो, आणि मग काय असेल सांगा मला. येतो. प्रताप से प्रताप. आईचा चॉईस एकदम छान आहे. हरी काका. शुभताई, म्हणजे हरी काका, काय हो, तुम्ही कुठे होता? तो कधीपासून हाका मारते मी तुम्हाला. तुम्हाला माहितीये का, आपली बाग आहे ना, तिथे एक चोर घुसलाय. हो, माती चोरत होता तो. त्याला मी ओरडत मठ्ठासारखा माझ्याकडे बघतो. काही मला कळलं नाही. हरी काका, अहो असं काय करताय? तो चोर होता. पोलिसांना बोलूया. नाही नाही, मी बघतो काय ते. मला वाटतं मला आईसाहेब बोलत आहेत. मी आलो होतो. चोर 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 चोर. अहो हसता काय? हे असे काय हरी काका? शी बाबा, मी त्यांना सांगते चोर आला होता आणि हसून दाखवतात. कधी कधी हरी काका मला ना गुढच वाटतात. शुभते, हा आईसाहेब बोलवतात. हो का? बर, वा तुम्ही पुढे, मी आले. हा हा हा, चला. चोर काय येतो, पोलिसांना बोलवत नाहीत, आईसाहेब मला बोलवतात. काय चाललंय बाबा हे घरात? आईसाहेब. हरिपंत जी, विनय कुठे? म्हणजे धाकटे मालक आंघोळीला गेलेत. त्याला पाठवून दे लवकर. जी जी जी. आईसाहेब, अहो ते बागेमध्ये चोर घुसला होता म्हणे. हो, मी त्याला हटकलं, प्रचंड ओरडले. गुड. मला सांगा, आता ही सिरियस गोष्ट आहे ना, ते हरी काका हसतात तो मला.
अगदी सीरियस गोष्ट आहे ही. तो चोर दिसायला कसा होता? दिसायला म्हणजे त्याच्या चेहऱ्याला ना माती लागली होती, त्यामुळे नीटसं दिसलं नाही, पण चेहरा बरा होता. त्याला पाहिलं तू ओळखशील ना? नक्कीच. घुसखोरांना शिक्षा झालीच पाहिजे. नक्कीच. पण तुम्ही त्याला पकडलं असेल ना? अगं तू त्याला हटकलं नसतं ना तर बागेतली सगळी माती चोरून नेली असती. खरंच आहे, खरंच आहे. पण तुम्ही पकडलं का त्याला? हो, चांगलंच पकडलं मी. काय म्हणता? म्हणजे काय? अय्या हा चोर, तो तिकडे आला तो मगाशी गार्डन मध्ये, ह्या तो माती नेत होता, हाच तो. हा हा चोर. अगं काहीतरी गफलत होती तुझी. हा माझा मुलगा विनय, पुण्याला असतो. हो ते सॉरी, म्हणजे सॉरी, व्हेरी सॉरी, म्हणजे मला माहित नव्हतं ते आई साहेब, म्हणजे सॉरी सॉरी. एवढं सॉरी म्हणण्याची काही गरज नाहीये, उलट मी तुझ्या प्रामाणिकपणाचं तुला प्रशस्ती पत्रकच देतोय. आईने अगदी योग्य व्यक्ती निवडली आहे. जुने अकाउंट्स चेक करण्यासाठी. हो हो, म्हणजे जुने अकाउंट्स चेक करण्यासाठीच का? हो हो. पण खरंच सॉरी, म्हणजे आई साहेब ते. राहू दे ग, मनावर घेऊ नकोस तू. जा बरं, तुझं काम कर. जा जा. ठीक आहे, ये. विनय, माझा चॉईस किती चांगला आहे की नाही? एकदम. नाही ना. मग माझी पगार वाढ केली. हा, म्हणजे माझ्या प्रामाणिकपणाबद्दल. आता त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित पगारामध्ये कॉम्पेन्सेशन सुद्धा दिलं जाईल. सर, प्रत्येक गोष्ट पैशासाठी केली जात नाही. माझ्या बापाने पण मरताना सगळी इस्टेट माझ्या म्हातारीच्या नावावर करून टाकली. कोमल हळव्या बालपणातून एक आ